भारतीय जनता पक्षानं आज मी तिला ओबीसींचा पक्ष म्हणून आपली ओळख घट्ट केली आहे. किंबहुना हाच भाजपा एकेकाळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. स्वाभाविकच पक्षाचा विस्तार एका विशिष्ट पातळीपर्यंतच सीमित राहायचा. या चौकटीतून बाहेर काढत भाजपाची व्याप्ती वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच पुढे आला तो माधव पॅटर्न. या माधव पॅटर्नने भाजपाच्या राजकारणाची दिशा बदलली आणि बघता बघता पक्षाने राज्यभर हातपाय पसरायला सुरुवात केली. भाजपाचा वाढता जनाधार व ओबीसींची पार्टी म्हणून मिळालेली ओळख ही सारी याचीच किमिया आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपाने हेच ब्रह्मास्त्र बाहेर काढल्याचे पाहायला मिळते. नेमका काय आहे माधव पॅटर्न आणि महाराष्ट्रात भाजपाला पाय रोखण्यास या फॉर्म्युल्याची कशी मदत होईल याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणीबाणीनंतर जनसंघाचे जनता पक्षात विलीनीकरण झाले, मात्र जनता पक्षात फूट पडली. त्यानंतर 1980 अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व अन्य मंडळींच्या पुढाकारातून भाजपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातही भाजपने आपले काम सुरू केले, मात्र ब्राह्मणांचा व उच्चवर्णीयांचा पक्ष म्हणून त्या काळात भाजपाची हेटाळणी होत असे. ब्राह्मण समाज व व्यापारी वर्गाव्यतिरिक्त इतर समाज भाजपापासून काहीसा फटकूनच राहत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांनी पक्षाची ही उणे बाजू नेमकी ओळखली आणि पक्षाला जनाधार मिळवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यातूनच ऐतिहासिक माधव पॅटर्नचा जन्म झाला. मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी असे याचे दीर्घरूप. यातून माळी समाजाचे नासफारांदे, धनगर समाजाचे अण्णा डांगे, वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व पुढे आलं. या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात पेरलेली विस्ताराची बीजे हळूहळू अंकुरू लागली. याशिवाय पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी भागवत यांनी निवडक तरुण कार्यकर्त्यांची टीमसुद्धा तयार केली. त्यात महाजन, मुंडे यांच्याशिवाय भाऊसाहेब फुंडकर, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडिया, चिंतामण वनगा, अरुण अडसड आदींचा समावेश होता. खानदेशातून एकनाथ खडसे यांचे नेतृत्व पुढे आलं. त्यातूनच माळी, धनगर, वंजारी, लेवा पाटील यासह वेगवेगळ्या समाजाशी भाजपाची नळ जुळत गेली. 1980 राज्यात पक्षाच्या खात्यात केवळ 14 जागा होत्या. 85 हा आकडा 2 वाढून 16 इतका झाला. तथापि त्यानंतर भाजपाने 5 तब्बल 42 जागांवर झेप घेतली. यात माधव पॅटर्नबरोबरच शिवसेनेसोबतच्या युतीचाही महत्त्वाचा वाटा राहिला होता. याच वर्षी गोपीनाथ मुंडे हे रेणापूरमधून निवडून आले, तर हरिभाऊ बागडे औरंगाबादमधून. 1995 भाजपाने 65 जागांवर विजय मिळवत आपला मार्ग आणखी प्रशस्त केला. सेनेनंही 73 जागा मिळवल्या, त्यामुळे राज्यात प्रथमच भाजपा सेनेचे युतीचे सरकार सत्तेवर आले. या दरम्यान भाजपाने ओबीसी समाजातील विविध घटकांमध्ये आपले जाळे विणले व त्याची फळेही पक्षाला मिळू लागली. अर्थातच नंतर पक्षाच्या वाटचालीत काही चढउतारही आले. 99 58, 2004 54, 2009 46 जागांवर पक्षाला समाधान मानावं लागलं. मात्र भाजपाने माधव पॅटर्न अधिकाधिक व्यापक करण्याची भूमिका घेतली. 2014 लोकसभा निवडणूक हा या पॅटर्नचा दुसरा टप्पा म्हणावा लागेल. इकडे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व प्रस्थापित होत असताना दुसरीकडे मुंडे यांनी महाराष्ट्रात जबरदस्त पायाभरणी करून ठेवली होती. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारातून वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना सामावून घेत सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग राबवण्यात आला. मुंडे यांनी शिवसेनेच्या सहकार्यातून रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे, आरपीआयचे रामदास आठवले अशा वेगवेगळ्या नेत्यांना सोबत घेत मोड बांधली. त्यामुळे महायुतीला तब्बल 42 जागा मिळाल्या. विधानसभेत सेनेसोबतची युती तुटली, तरी भाजपाने 100 पार केली. ती मोदींची जादू व माधव पॅटर्नच्या बळावर. स्वाभाविक दुसऱ्यांदा सत्तास्थानी येण्यात पक्ष यशस्वी ठरला. मुंडे यांच्या निधनानंतर या फॉर्म्युलेची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली. मुंडे यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरच आपण चालत असल्याचे फडणवीस आवर्जून सांगतात. सत्ता संघर्षात बरीच उलथापालथ झाली, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे आव्हान लक्षात घेत भाजपाने सावध भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती, शरद पवार यांचा अनुभव आणि काँग्रेसची साथ यास टक्कर देण्यासाठी पुन्हा माधव पॅटर्न उपयोगी पडेल याचा पक्षाला विश्वास आहे. त्यामुळे हेच ब्रह्मास्त्र पक्षाने पुन्हा बाहेर काढले. त्यादृष्टीने चाली खेळल्या जात आहेत. दुरावलेल्या महादेव जानकर यांना पुन्हा युतीत घेऊन परभणीची उमेदवारी देण्यात आली. त्यातून धनगरांची मतं सेट केली जात आहेत. नाशिकातून छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन माळी समाजालाही चुस्कारले जाते. बीडमधून पंकजा मुंडेंना उतरून वंजारी समाजाची मते अधिक घट्ट करण्याचा प्लॅन आहे.
नंदुरबारमधून हिना गावित, दिंडोरीतून भारती पवार आणि रावेरमधून रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र आदिवासी समाजाची व ओबीसींची मते लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. एकूणच माधव पॅटर्न ते ओबीसी पार्टी हा भाजपाचा मागच्या 5-5.5 दशकांचा प्रवास खरोखरच रंजक म्हणता येईल. श्रमपूर्वक मोठ्या कौशल्याने जोडलेली ही मतपेढी हेच पक्षाच्या यशाचे रहस्य मानायला हरकत नाही. ही मतपेढी तोडणे ही विरोधकांसाठी सोपी बाब नाही. आता माधव पॅटर्नचा लोकसभा निवडणुकीत किती फायदा भाजपला होतोय हे आपण निवडणुकीच्या निकालानंतर पाहणारच आहोत. आमचा हा माधव पॅटर्नचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.